फ्रेंड टू डे वी विल डिस्कस द टॉपिक इज द वैन वैगनर मर्विन रीअरेंजमेंट. इट इज द ऑर्गेनिक रिएक्शन. द अल्कोहल इज कन्वर्टेड इन टू द ऑलिफिन ओके इन प्रेजेंस ऑफ द एसिड कैटलिस्ट. ते कसं होतं आपण पाहून घेणार. फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखादा अल्कोहोलिक ग्रुप दिलेला असेल ओके याचं तुम्हाला ऑलिफिनमध्ये लास्ट प्रॉफिट मला ऑलिफिनमध्ये मिळेल ठीक आहे. आता तुमचा तुम्हाला जर असा ग्रुप दिलेला असेल अल्कोहोलिक ग्रुप दिलेला आहे फर्स्ट ओके या अल्कोहोलिक ग्रुपला फर्स्ट स्टेपमध्ये ॲसिड कॅटलिस्ट होईल. कॅटलिस्ट ऍसिड कॅटलिस्ट मध्ये आपण H3O यूज करणार. H3O हा लोन पेअर ऑफ द इलेक्ट्रॉन होतो हायड्रोजनला अब्स्ट्रॅक्ट करेल ओके. फॉर्मेशन ऑफ काय फॉर्मेशन होईल आपलं वॉटर मॉलिक्युल फॉर्म होईल. देन हा वॉटर मॉलिक्युल लिव्ह आउट होईल. देन फॉर्मेशन ऑफ द कार्बोकोटायन ओके. इथं कार्बोकोटायन फॉर्म झालेला आहे तुमचा. ठीक आहे ना. आता हा कार्बोकोटायन स्टेबलाइज करण्यासाठी हा जो तुमचा ग्रुप असेल कुठला पण ट्रिपल ग्रुप तो इथे अटॅच होईल कार्बोकोटायन. आणि काय फॉर्मेशन होईल कार्बन इथं आला ओके. आता इथं कार्बोकोटायन फॉर्मेशन होईल. तुमच्या लास्ट स्टेपमध्ये इथं 1-2 शिफ्टिंग झाली आपली ओके. आता तुमची लास्ट स्टेपमध्ये डी प्रोटोनेशन होईल. हायड्रोजन इथे तुमचा फायनल प्रोडक्ट तुम्हाला ऑलिफिन मिळेल. आता आपण एखादं एक्झाम्पल पाहून देऊ तुम्हाला लगेच लक्षात येईल. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला असा ग्रुप दिलेला असेल ओके निओपेंटिल अल्कोहोल आहे याचं नाव. आता फर्स्ट स्टेप आपली काय आहे ऍसिड कॅटलिस्ट. Presence of the acid catalyst. Lone pair of the electron and hydrogen abstract karti. Then kai for water molecule formation hol, theek hai? And ha water molecule tumcha live out hoil. Thermal condition la, okay? हा ग्रुप तुमचा लिव्ह आउट झाल्यावर इथं कार्बोकोटायन फॉर्मेशन होतं. मग आता हा कार्बोकोटायन फॉर्मेशन झाल्यावर
आपला जो 1-2 शिफ्टिंग होईल, 1-2 शिफ्टिंग ऑफ द मिथिल ग्रुपची 1-2 शिफ्टिंग होईल. ओके, तो ग्रुप कसा येईल आपला? CH2 अँड CH3. इथे परत कार्बोकटायन फॉर्मेशन झालं. आता अशा स्टेपमध्ये आपला लास्ट प्रोडक्ट कसा येईल बरं का? याचे दोन प्रोडक्ट भेटतील आपल्याला, एक मेजर आणि एक मायनर. तर ते कसं बघून घ्या बरं का. नेक्स्ट स्टेप आपली, तुम्हाला कुठला फायनल प्रोडक्ट भेटला होता? CH3. CH3 हा कार्बोकटायन फॉर्म झाला होता तुमचा, हा CH2 होता आणि तो CH3. तर फर्स्ट तुमचा एक ग्रुप असा फॉर्म होईल, याच्यापासून तुम्हाला दोन प्रोडक्ट भेटतील. ओके, तर डबल बॉन्ड फॉर्मेशन होईल आणि हा CH आणि तुमचा हा CH3. ओके, हा मोर स्टेबल कंपाऊंड आहे. ओके, आणि आणखी एक तुम्हाला एक मायनर प्रोडक्ट कसा फॉर्म होईल बरं का. हा जो तुमचा कार्बोकटायन आहे, इथला जो हायड्रोजन आहे, इथं CH2 होईल आणि एक हायड्रोजन असा होईल आणि हा इथं बॉन्ड फॉर्मेशन करेल. ओके, देन कसा भेटेल तो आपल्याला प्रोडक्ट? CH2 डबल बॉम्ब फॉर्मेशन, CH2 अँड CH3. आपल्याला हा असा एक ग्रुप भेटेल हॉपमन. ओके, इट इज द मायनर प्रोडक्ट. ओके, असे दोन प्रकारचे आपल्याला प्रोडक्ट मिळतील या वॅगनर मार्बल रिअरेंजमेंटमध्ये. आता सपोज तुम्हाला एक्झाम्पल आपल्या याच्यामध्ये विचारलं गेलं जातं क्वेश्चन पेपरमध्ये, की हायड्रोलिसिस ऑफ द निओपेंटील. क्वेश्चन कसा विचारला जातो? हायड्रोलिसिस ऑफ निओपेंटील ब्रोमाइन बाय SN1 रिअरेंजमेंट. त्यांनी बेस काय दिला असता? ॲक्विअस बेसवर दिलेला असता. ओके, आता तुम्ही अशा टायमाला कसं हे करणार बरं का. आता निओपेंटिल ब्रोमाइड सांगितलं आहे आपल्याला, निओपेंटिल ब्रोमाइडचं स्ट्रक्चर कसं आहे. हा निओपेंटिल ब्रोमाइड आहे. ओके, आता ह्या निओपेंटिल ब्रोमाइडचं काय सांगितलं आपल्याला? SN1 रिअरेंजमेंट हायड्रोलिसिस सोबत. ओके, देन आपल्याला पहिले त्याच्यावर कंडिशन लिहून घ्यायचे आहे. SN1 रिॲक्शन बाय SN1 रिॲक्शन ॲक्विअस बेस NaOH किंवा काय घेऊ शकता तुम्ही. देन द तुमचा हा जो BR आहे तो लिव आउट होऊन जाईल. ठीक आहे, याचे ऑक्सिजन BR लागेल, OH BR बाहेर निघेल आणि मग तो तिथं काय फॉर्मेशन होईल तुमचं? कार्बोकटायन फॉर्म होईल. आता हा कार्बोकटायन फॉर्म झाल्यावर हा प्रायमरी कार्बोकटायन, कारण की याला एक कार्बन अटॅच आहे. ओके, इट इज द लेस कार्बोकटायन. आता हा कार्बोकटायन फॉर्म झाल्यावर ते आपली नेक्स्ट स्टेप काय होते? लगेच 1-2 शिफ्टिंग होते. कुठलाही कार्बोकटायन फॉर्मेशन झाला म्हणजे आपल्याला तिथं 1-2 शिफ्टिंग करायची असते. ओके, देन हा 1-2 शिफ्टमध्ये हा जो तुमचा मिथिल ग्रुप आहे तो इथे शिफ्ट होणार. CH3 CH2 CH3. ओके, आता याच्यामध्येही तुम्हाला 2 टाईप ऑफ द प्रोडक्ट भेटतील. ओके, पण आपल्याला इथं काय सांगितलं त्यांनी? हायड्रोलिसिस ऑफ द निओपेंटिल ब्रोमाइड सांगितलेलं आहे. ओके, रिअरेंजमेंट ऑफ द फर्स्ट रिअरेंजमेंट सांगितली. तर ते कसं होणार बरं का. आता तुमचा हा सगळ्यात मोस्ट स्टेबल कंपाऊंड झालेला आहे, हा टर्चरी कार्बोकटायन आहे, कारण की याला 3 कार्बन अटॅच आहे. ह्या कार्बनला 1, 2 आणि 3 याला आपण टर्चरी कार्बोकटायन असं म्हणतो. ओके, जिथं 3 कार्बन अटॅच असतील त्याला टर्चरी कार्बोकटायन असं म्हणणार.
ठीक है? तो अपनी द मोस्ट बट आता याच्यामध्ये तुमचे दोन प्रोडक्ट निघतील, ते कसे असतील बरं? एक तर तुमचा सेडजेक रूलनुसार येईल की जिथं डबल बॉन्ड फॉर्मेशन होतं ऑलिफिन निघेल तुमचा एक, आणि एक ओएच अटॅच करणार, ओके, जिथं कार्बो कटायन तुमचा फॉर्म झालेला आहे, इथं आपला कार्बो कटायन फॉर्म झाला आहे ना, तर बघा ते कसं येईल एक तुमचा ग्रुप. आता आपण इथं कंडिशन लिहून घेऊ ओएच बाय एस एन वन रिॲक्शन, ठीक आहे? सी एच थ्री इथं कार्बो कटायन फॉर्म झाला आहे ना, तर तुमचा हा लोन पेअर ऑफ द इलेक्ट्रॉन इथं कार्बो कटायन इथं फॉर्मेशन करेल, ठीक आहे? ओएच ग्रुप इथं अटॅच होईल तुमचाला, तर कसं येईल ओएच CH2 CH3. आणि आपल्याला सेकंड स्टेप काय सांगितली त्यांनी, प्रोटोनेशन होईल आपलं, डिप्रोटोनेशन पण होईल, ओके. ते कसं होईल, CH3 CH3 तर CH and CH3, ओके. देन तुमचा फायनल प्रोडक्ट असं तुम्हाला मिळेल, एक मेजर, हा मेजर टाईप ऑफ द प्रोडक्ट आहे. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.